फुल टॉस बॉल, आ बॉल मुझे मार, चंडुशी मारे से पार, हा लय दर्जेदार षटकार, सिक्स रन्स। थैंक यू डीजे, धन्यवाद। एक अस सूचना आलेली आहे की जितेश जी मात्रे यांनी सांगितलं की चिराग जी घरत आमचे डेट पॅकचे सहकारी आहेत, त्यांचा मला वाटतं या ठिकाणी वाढदिवस आहे। चिराग जी आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 88 ग्रुप कडनं। अप्रतिम शॉट, पहिला बॉल फुल टॉस, दिशा से भटके तो पडेंगे फटके, लेग स्टंप वर बॉल होता, फ्लिक केला बॉल डीप स्क्वेअर लेग च्या दिशेने, सारण सडी षटकार। सहा धावांची आगाज केली पवन केने या खेळाडूने, मागच्या मॅच मध्ये तितका सफल तो झाला नव्हता आणि शून्य धाव संख्येवर बाद होताना दिसला खेळाडू पवन केने। पहिलाच बॉल श्रीकांत शेट्टी यांचा लेग स्टंपच्या दिशेने जाणार होता, सरळ बॅटचा वापर, स्टँड अँड डिलिव्हर, गोइंग 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 अँड गॉन, युथ सिक्स। खराब टप्पा यावेळेस आपण बघितलं स्लॉट मध्ये दिला, आणि पवन केने असा एक बॅटर आहे ज्याला स्लॉट मध्ये बॉल दिला का तो लगेच पाठवून देतो पार्किंग लॉट मध्ये, ए वन पवन शॉट। आणि तो आता सध्या तापलाय, कारण मागच्या मॅच मधली जी कसर कमी बाकी जी राहिली ती कसर पूर्ण करताना दिसतोय पवन, ए वन पवन। साईकिन कडे आहे, दोन षटकारांच्या सहाय्याने धावपळकभर धाबा लागला जात आहेत, त्या 12 धाबा। कॅमेरामॅनची चांगली भूमिका अदा करताना दिसतात सध्याच्या क्षणाला आमचे कॅमेरामॅन, आणि हा हॅट्रिक षटकार, फुल टॉस बॉल ओव्हर द मिड विकेट एरिया, मॅसिव्ह हिट, सिक्स रन्स। पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता, स्वंग केलं या बॉलला पवन केने याने, पुन्हा एकदा बॉल पाठवून दिला बाउंड्री बाहेर, बॅक टू बॅक तीन बॉल वर तीन षटकार मारतोय पवन। तीन चंडूंमध्ये 18 धावा बनवतोय पवन नावाचा खेळाडू, धाव संख्या धाव पळकावर लागली जाते ते 18 धावा। आता या मॅच मध्ये प्रतिष्ठेचा प्रश्न असल्या कारणानं धावा बनताना दिसत आहेत। ओहो हो हो, या चंडूला उडवला अचानक लॉंग ऑन वरून, सी मारेशे पार, ओ आउट ऑफ द पार्क, हा आलाय षटकार। संदीप कुठेतरी असं वाटतं की मागची मॅच जी हरली सेमीफायनलची त्याचा राग या ठिकाणी काढला जातोय, जखमी सेप्रमाणे आणखीन एक चांगला फटका पवनच्या बॅटमध्ये येतोय, सारण सडी षटकार। आणि असं वाटायला लागले की सहा बॉलला सहा षटकार लागतील की काय, ज्याप्रमाणे बॅटिंग करतोय ए वन पवन, आणि याच करता लगातार चार षटकार टोकल्यामुळे विद्यमान पंचायत समिती सदस्य सौभाग्यवती सविताताई संदीप पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळतंय ए वन पवन या खेळाडूला, 1000 रुपयाचा मानकरी तो ठरलाय। या चार षटकाराच्या सहाय्याने धाव संख्या पोहोचली 24 वर, काय सहा बॉल मध्ये सहा षटकार येतील, प्रेक्षक जुडले गेलेत युट्यूबच्या माध्यमातून। आता एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं, हा चंडू जातोय तो आपण बघितला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, मात्र नाव रन या ठिकाणी पूर्ण केली नाही, धाव घेतली नाही, हा निर्धाव चंडू गेला यमन। यस नक्कीच नक्कीच, हा बॉल थोडासा मिस झाला, थोडासा खाली होता बॉल, आणि त्यामुळे या बॉलवर कुठल्या प्रकारची रन काढलेली नाहीये पवन याने। पुढचा बॉल शॉर्ट बॉल उडवलं या चंडूला, चंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षकाचं दर्जेदार क्षेत्ररक्षण, दोन या ठिकाणी बघू शकतायत, धावा मिळत आहेत बॅटरला, एक धाव मिळते बॅटरला, याचबरोबर षटकाची झाली समाप्ती। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाव पळकावर आहेत त्या 25 धावा, 25। एक ओव्हरची समाप्ती, आणि एक ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना स्मिथ इंटरप्राइजेस गोरसे बी टीमचा स्कोर आहे बिनबाद 25, एक धमाकेदार सुरुवात करून दिलेली आहे पवन केने याने। बघूया दुसऱ्या षटकामध्ये काय घडामोडी घडत आहेत, ऐकवण्याकरता सज्ज होतात आमचे साथी समालोचक मित्र हेमंत पाटील। पवन स्ट्राइक इनवर, पहिल्या चार बॉलवर चार षटकार,
पाहायला मिळालं आणि जबरदस्त मनोरंजन केलं पवन केनियाने प्रेक्षकांचं. बॉलिंग मार्क वर येतोय तन्मय पाटील, यश येतोय बॉलिंग मार्क वर आणि बघूया यश कुठल्या प्रकारे बॉलिंग करेल. दोन जबरदस्त क्रिकेटपटू त्याच्या समोर असतील या वेळेला. एका बाजूनी पवन जो इन्फॉर्म बॅटर आहे या मॅच मध्ये, जबरदस्त फटकेबाजी त्यांनी केलेली, आणि दुसऱ्या बाजूने सर भावेश पवार. यश पाटील केसी मधला एक चांगला बॉलर आहे, मात्र बघूया पवन केने समोर कुठल्या प्रकारे बॉलिंग करतो. यश रनअप मध्ये थोडीशी मिस्टेक, पुन्हा आपल्या बॉलिंग मार्क वर जातोय आणि आज एक उलट फेर आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजे गोरसे टीमला पराजित केलं ते संकल्प स्पोर्ट कामन टीमने जबरदस्त कामगिरी केलेली आहे. फायनल मध्ये प्रवेश मिळालेल्या दोन टीम दानिव अँड कामन. यश पाटील पुन्हा बॉलिंग मार्क वर. ओहो स्लॉट मध्ये होता या बॉलला सुद्धा, पाठवून दिलं लॉंग ऑनच्या बाहेर, स्ट्रेट डाऊन टिकाऊन षटकार. आता मात्र तो कसर या ठिकाणी पूर्ण करताना दिसतोय, बघा ना काय चांगलं शॉर्ट सिलेक्शन, बेधडक आणि मारलाय कडक. सहा धावणीशी धाव पैकावर धावा लागला जातात त्या 31 धावा, 7 बॉल मध्ये 31 धावा एकट्या बॅटर पवन केनेच्या आहेत. यस आणि तसं पण पवन केने लॉंगेस्ट सिक्सेस मारण्यामध्ये माहिर आहे. भिवंडी प्रीमियर लीग मध्ये पहिल्या सीझन मध्ये सर्वात लॉंगेस्ट सिक्सर त्यांनी मारली होती, ज्याचं पारितोषिक सुद्धा होतं ते मिळालं होतं त्याला. आणि या ग्राउंड वर सुद्धा आपण बघतोय जबरदस्त बॅटिंग करताना, आतापर्यंत 5 षटकार त्याच्या बॅट मधून आलेले आहेत आणि टीमचं एकूण टोटल झालेलं आहे ते 31 विदाउट लॉस. जबरदस्त फ्लाइंग स्टार्ट मिळून देते या मॅच मध्ये. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी ही मॅच आपण बघतोय. पुन्हा एकदा यश पाटील पवन केनेसाठी. ओ चांगला बॉल, चांगली गती होती या वेळेला, थोडस ऑफस्टंपच्या बाहेर ठेवला या बॉल आणि नक्कीच चांगलं कम बॅक करताना दिसतोय बॉलर यश. चांगला बॉल होता, फलंदाजाला बीट करतोय. बघू शकता तुम्ही पॉपिंग क्रीच्या थोडस जवळ पडताना चंडू दिसलाय आणि बॅटरचा अंदाज चुकला या चंडूला पिक करायचा. पुन्हा एकदा यश पुढील बॉल घेऊन जातोय. फुलटॉस बॉल होता, व्यवस्थित टाइम करू शकला नाही, बॉल फाईन लेगला, फिल्डर येतो त्या ठिकाणी डीप मध्ये, चांगली फिल्डिंग, फक्त एकच रन मिळेल. एक रननी स्कोर जातोय गोरसई टीमचा, 32 रन कुठलाही विकेट न गमावता. 1.3 चंडूंच्या समाप्तीनंतर या 32 धावा आल्यात, त्या 32 धावा एकट्या पवन केनेने पूर्ण केल्यात. आता पुन्हा एकदा गोलंदाज तयार झालाय, खरं तर जिद्दीने या ठिकाणी खेळण्याकरता तयार झालाय तो म्हणजेच आपण बिग डॅडी 47 नागले संघ. कारण आम्ही ठरवलं होतं की सुपर ओव्हरचा एक मॅच आपण बघणार आहोत. थोडस फिल्डिंग मध्ये बदलाव करून लेफ्ट हँडर बॅटर सर भावेश पवार आपल्याला स्ट्राइक एंड वर दिसतोय. युनिक स्टाईल आहे आणि युनिक फटकेबाजी आहे भावेश पवार याची. ओ भावेश पवार सुद्धा तुटून पडतोय, स्ट्रेट डाऊन घेऊन लॉग ऑफच्या दिशेने बॉल फरार होतोय, 6 रनसाठी षटकार. हे बघू शकतायत भावेश पवार यांनी टोकलेला षटकार, स्टँड अँड डिलिव्हर, सरळ बॅटचा वापर, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, हा वे मध्ये हा चेंडू बराच वेळ होता. चेंडू आणि बॅट जणू काही त्याचं खेळणं बनलंय, जवळचे मित्र बनलेत भावेश पवार या खेळाडूचे. स्कोर जाऊन पोहोचतो 38 वर, भावेश षटकारीने आपलं खातं ओपन करतोय. ओ यावेळी शॉर्ट आपले पूल केलाय, बॉल जातो मिड विकेटला, डीप मध्ये फिल्डर आहेच. 2 रनचा कॉल या वेळेला, रनआउटची संधी आणि रनआउटच्या रूपाने विकेट जाईल ती पवन केनियाची. पहिला गडी बाद होतो गोरसई बी टीमचा, पवन इज आउट. थँक्यू डीजे, थोडस नक्कीच थांबवतो तुम्हाला कारण की बर्थडे आहे चिराग जिगरत यांचा, सरकार ग्रुप यांच्या मार्फत त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. आणि आदरणीय सन्माननीय श्री
किशोरजी पाटील यांच्या मार्फत सुद्धा 88 ग्रुप या मार्फत सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. चिराग आपल्याला या ठिकाणी यायचंय. यश पुन्हा आपल्या बॉलिंग मार्क वर भावेश साठी उलटॉस होता, टाइम व्यवस्थित नाही, मात्र गॅप मध्ये शॉट, स्ट्रेट डाउन ग्राउंड पुन्हा एकदा इतना सीधा की तीर शर्मा जाए, चार रन. दोन ओव्हरची समाप्ती आणि दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे स्कोरबोर्ड वर 43 रन आणि 44 रनची आवश्यकता असेल तिसऱ्या क्रमांकावर राहण्यासाठी सरकार चषक 2022 मध्ये नागले टीमला. या ठिकाणी आमंत्रित केलं जाते दोन्ही संघाचे संघनायक दानिम आणि कामन, या दोन्ही संघाच्या संघनायकांना या ठिकाणी संदीपजी पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. दोन्ही फायनलिस्ट संघनायक कॉमेंटरी बॉक्सच्या डाव्या बाजूला सर्वे सर्व आहेत या स्पर्धेचे, संदीप दादा लक्ष्मण पाटील आणि त्यांच्यासोबत आपण निश्चितच संपर्क करा. दोन्ही फायनलिस्ट चला शत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर आणि दोन फलंदाज सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. दोन संघ ज्या फायनलमध्ये पोहोचले आहेत या सरकार ट्रॉफीच्या, त्या दोन्ही संघांनी आपले खेळाडू घेऊन लगेच यायचं आहे. मला वाटतं दोन्ही संघाचे संघ नाही गेले तरी चालेल असं म्हटलं जाते, मात्र त्वरित या. यस ओव्हर टू गावट सर. संदीप आपण बघितलं जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग झाली, दोन ओव्हर मध्ये 43 रन आणि 44 रनचं एक मोठं टार्गेट दिलेलं आहे. 22 सरासरीने प्रत्येक ओव्हर मध्ये बॅटिंग करावी लागेल बिग डॅडी 47 नागले टीमला. दोन्ही फायनलिस्ट टीम गावदेवी दानिव आणि संकल्प स्पोर्ट्स कॉमन टीम आपण रेडी राहायचं आहे. आपण फायनलचा टॉस याच्यानंतर ह्या मॅच नंतर करणार आहोत. दोन्ही टीम आपण रेडी राहायचं आहे. संकल्प स्पोर्ट्स कॉमन टीम संपूर्ण टीम घेऊन समोर या, इथे या समोर प्लीज, अन्यथा पेनल्टी लागेल तुम्हाला. इथे दानिव संघ दाखल झालाय, संपूर्ण टीम घेऊन या इथे समोर. चला मॅच सुरू करा. यस बॉल दानिव संघ सुद्धा येतोय. तिसऱ्या आणि चौथ्या नंबर साठी ही मॅच आपण बघतोय, गोरसई बी वर्सेस बिग डॅडी 47 नागले या दोन टीम दरम्यान. मोठं टार्गेट दिलेलं आहे 46 रनचं टार्गेट ही मॅच जिंकण्यासाठी बिग डॅडी 47 नागले टीमला. दोन ओपनिंग बॅटर अमीर ताफेदार आणि तन्मय पाटील गेलेले आहेत बॅटिंगसाठी. बॉलिंग मार्कवर पहिली बॉल घेऊन येईल, ओव्हर घेऊन येईल तो विवेक शेलार. सन ऑफ गोरसई आमच्या समोर दिसतात. सूरज खेने आज चांगली बॅटिंग करू शकला नाहीये. पहिला बॉल विवेक शेलार, पुलचा फटका हा बेत बॉल, सूरज खेने यावेळेस बॉल खाली चांगला कॅच घेतोय आणि पहिल्या बॉल वर विकेट मिळते विवेक शेलार याची. आमिर दाफेदार आउटतोय. सुरुवात खराब झालेली आहे या ठिकाणी,
टी आर नागले टीम ची आणि आपण बघतोय की आयकॉन खेळाडू सर्व टीम ने आणले, चारचे चार टीम ने आयकॉन खेळाडू आणले। सर्वात जे सफल झाले आयकॉन खेळाडू ते संकल्प स्पोर्ट कामन टीम साठी, आणि कामन टीम आपण बघतोय फायनल मध्ये ज्या टीम ने प्रवेश मिळवलेला आहे। स्ट्राइक इन वर आता तन्मय पाटील दिसतोय, विवेक शिलार पहिल्या बॉल वर पहिली विकेट मिळवतोय, लॉन्ग रन अपनी बॉलिंग करतोय आणि एक्सप्रेस गोलंदाज आहे विवेक। ब्लॉक हॉल मध्ये बॉल यावेला, ही खासियत आहे विवेक शिलार याची आणि सर्वात जलद गतीचा हा गोलंदाज आहे विवेक शिलार। खलिंग एक्सप्रेस या नावाने ओळखला जाते विवेक शिलार याला आणि त्याप्रमाणे गोलंदाजी करतोय या विकेट वर। पुन्हा आपल्या बॉलिंग मार्क वर हुक करायचं होतं, फाइन लेगचा फिल्डर या ठिकाणी कॅच सुटतोय आणि नक्कीच एक जीवनदान मिळते ते तन्मय पाटील याला। अद्याप ही टीमचं खातं खोलणं बाकी आहे, तन्मय याला सुद्धा खातं खोलणं बाकी आहे। पहिल्या बॉल वर विकेट, त्यानंतर लगातार दोन बॉल डॉट टाकतोय गोलंदाज विवेक शेलार। फक्त दोन ओव्हरची मॅच आणि 44 चं मोठं टार्गेट ठेवलेलं आहे नागले टीम समोर गोरसई टीम ने। ऑफ स्टंपच्या बाहेर या वेळेला शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, डिरेक्ट हिटचा सुद्धा प्रयत्न होता, व्हाईटचा इशारा अंपायर ललित यांचा। 1+1 दोन रन एक्स्ट्राच्या रूपाने या ठिकाणी खातं खोललं जाते बिग डॅडी 47 नागले टीमचं। 42 अंकीण आवश्यकता असेल 9 बॉल मध्ये, मोठे फटकेबाजी करावे लागेल, प्रत्येक बॉल वर षटकार मारावे लागेल ही मॅच जिंकण्यासाठी। जशी सुरुवात केली होती पवन केने याने, पहिल्या 4 बॉल वर 4 षटकार मारले होते पवन याने। पुन्हा एकदा विवेक शेलार, ओ चांगला बॉल, एक्सप्रेस डिलिव्हरी, एज लागते आणि विकेट किपरच्या हातामध्ये बॉल। अशा प्रकारे ही दुसरी विकेट मिळवतोय विवेक शिलार, आउट होतोय निशांक पाटील। आमच्या ज्या नृत्य कलाकार आहेत त्यांच्याकरता 300 रुपयाचं पारितोषिक आलंय, खूप चांगलं नृत्य त्या करतायत। कुठे गेल्या आहेत? हेमंत, मॅच मध्ये सध्या काय सुरू आहे? फक्त 2 रन 4 बॉलच्या समाप्तीनंतर 2 विकेट गेलेल्या आहेत, वैभव जातो बॅटिंग साठी। विवेक शेलार चांगला फटका वैभवच्या बॅट मधून मिड विकेटला, बॉल जातोय डीप मिड विकेट बाहेर, 6 रन साठी षटकार। या नृत्य कलाकार आहेत त्यांच्याकरता 300 रुपयाचा पारितोषिक आपण बघतायत। शेवटचा बॉल या ठिकाणी केली जाते, मात्र यस आउट घोषित केला जातोय आणि तिसरी विकेट जाते, वैभव सुद्धा आउट होतोय। आणि अशा प्रकारे 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 44 टार्गेट चेस करत असताना 8 वर 3 विकेट अशी सुरुवात झालेली आहे नागले टीमची। दहा नंबरची टीशर्ट परिधान करून आपण बघतोय सचिन पाटील जातोय बॅटिंग साठी। बॉलिंग मार्क वर येतोय A1 पवन,
जबरदस्त बैटिंग के लिए होती। आता बॉलिंग बघूया कुठल्या प्रकारे करतोय। छोट्या रनअपनी बॉलिंग करतोय, लेफ्टआर्मनी बॉलिंग करतोय, राइट हँडनी खेळतोय, बॅटिंग करतोय, ही खासियत आहे पवन याची। ओ पहिला बॉल हुक केलाय, बॉल जाईल लॉन्ग लेगच्या दिशेने, बाउंड्रीच्या बाहेर, काय इशारा चार रनचा। या ठिकाणी एक पारितोषिक आलाय तन्मय पाटील याच्यासाठी, मला वाटते दोन षटकार मारल्या तर 2000 रुपये दिले जातील भूषण पाटील कुठले भूषण पाटील याच्या मार्फत। हा बॉल नक्कीच डॉट जातोय, बॉडीला रोल जरूर केला होता मात्र शरीराला बॉल अदलतोय, कुठल्या प्रकारची रन नाही आहे। स्कोर आपण बघतो फक्त 12 वर थांबला जातोय, आणखीन 32 रनची आवश्यकता असेल चार बॉल मध्ये। क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी, त्रिफला उद्ध्वस्त होते आणि हा चौथा गडी बाद होतोय नागले टीम चा। तन्मय इज आउट। धन्यवाद डीसे, थँक यू डीसे। संकल्प स्पोर्ट्स कामन संघाकरता साईविराज ट्रान्सपोर्टचे मालक रोशन प्रदीप पाटील तसेच सचिन अशोक थोरात या संपूर्ण ग्रुप तर्फे मचान ग्रुप तर्फे शुभेच्छा आलेत संकल्प स्पोर्ट्स कामन संघाकरता फायनल मॅच साठी। तीन बॉल फक्त शिल्लक, 32 रन ची आवश्यकता आणि औपचारिकता फक्त की ही तीन बॉल पूर्ण करण्याची। या वेळेस बघितलं हर्ष होत त्या ठिकाणी, बीट होतोय, स्विंग अँड मिस, फक्त दोन बॉल शिल्लक। शेवटचे दोन बॉल औपचारिकता, दोन बॉल पूर्ण करण्याची। राऊंड विकेटनी पुन्हा डॉट जातोय, अंतिम बॉल शिल्लक आणि या ठिकाणी आपण म्हणू शकतोय की निश्चित झालेला आहे गोरसई टीम या सरकार चषक मध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहील, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी ही मॅच होती। शेवटचा बॉल, शेवटचा बॉल सुद्धा डॉट जातोय, अशा प्रकारे विजय होतोय गोरसई टीम, कॉन्ग्रॅच्युलेशन, तिसऱ्या क्रमांकावर या सरकार चषक मध्ये राहते आणि फायनल मॅच या ठिकाणी थोड्याच वेळात चालू होईल, फायनल मॅचचा टॉस केला जाईल। दोन आमचे समालोचक असतील त्या ठिकाणी, सागर माली अँड संदीप गावड। चला या ठिकाणी कॉंग्रॅच्युलेशन गोरसई बी संघाचे, पारितोषिक आपण नंतर वितरित करणार आहोत। या मॅचचं जे पारितोषिक आपण आलेलं आहे ते म्हणजेच पवन केने करता 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय चार षटकार ठोकल्यामुळे, थोड्याच वेळात ते पारितोषिक सुद्धा आम्ही वितरित करणार आहोत। आता दोन फायनलिस्ट आपल्याला मैदानाच्या समोर जाताना दिसतील, माझ्या समेत सागर माळी, हेमंत पाटील, संकेत पाटील, भारत राऊत हे सुद्धा जुळले जातील। कॅप्टन प्लीज आपण इथे इथे समोर या, इथे लाईन अप व्हायचं आहे तुम्हाला। ही आपण बघतायत ट्रॉफीज सरकार चषक 2021 ची। दानिव संघाचे खेळाडू, दानिव संघाचे खेळाडू लवकरात लवकर या। दानिव संघ एका साईडला लाईन अप मध्ये उभं राहायचंय, दानिव संघ आणि कामन संघ ट्रॉफी पासन एक 10 फुटाचं लांब उभं राहायचंय, मध्ये आमचे सन्मान्य मान्यवर मंडळी उभे राहतील,
विनंती असेल प्लीज कृपया करून या ठिकाणी उपस्थित राहायचंय. ट्रॉफी पासून जवळजवळ 10 फूट लांब उभं राहा जेणेकरून आमचे सन्मान्य मान्यवर मंडळी या ठिकाणी उभं राहतील ट्रॉफीच्या आसपास. सन्मान्य नितेंद्र दादा म्हात्रे, त्यानंतर मनोज दादा पाटील, सन्मान्य विद्यमान पंचायत जिल्हा परिषद सदस्य कृष्णा माळी साहेब, तसेच सौभाग्यवती सविताताई पाटील, जयश्रीताई, तसेच आई संदीप दादांच्या, त्यानंतर दीपालीताई आणि मावशी ज्या कालेरवरून आल्या त्या सुद्धा आपल्याला आपल्या टीव्ही स्क्रीन वरती बघायला मिळतील. आमचे संदीपजी गावड यांच्याकडे आपण जाऊया. दोन्ही टीम संकल्प स्पोर्ट्स कामन संघाचा संघ नाही का, आपण व्यवस्थित लाईन मध्ये तिथे उभे राहा. दुसऱ्या बाजूला गावदेवी धानिव संघ सुद्धा लाईन अप मध्ये इथे उभा राहिलेला आहे. सागरमाई माझ्या समेत जुळल्या जात आहेत. खर तर खूप चांगली संकल्पना मागच्या 3 ते 4 वर्षापूर्वीपासून मनामध्ये धरून चालले होते आदरणीय सन्मान्य संदीप दादा लक्ष्मण पाटील. आणि त्यांची जी संकल्पना उदयास आली ते वर्ष 2022 आणि या 2022 मध्ये त्यांना चांगलं यश मिळालं. खऱ्या अर्थाने त्यांचा सेवापूर्ती हा सोहळा आपण बघतोय. आणि योग एक बघा, त्यांचा जो वाढदिवस होता तो वाढदिवस सुद्धा 10 मेला होता आणि हा योग एक जुळून आला. त्यांच्या मनापासून इच्छा होती की लोकांकरता गोरगरीबांकरता काहीतरी करावं आणि त्या अनुषंगाने आज आपण व्यासपीठावर बघितला, शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला गेला. दुसऱ्या बाजूला गरजूंना आपण जे मशीन आहेत ते मशीन वाटप केलंय, शिलाई मशीन वाटप केलंय. या व्यतिरिक्त आणखीन लोक उपयोगी कामं या परिसरामध्ये त्यांनी केलेले आहेत. आणि कोरोना काळामध्ये सुद्धा गरजवंतांना म्हणजेच अन्न वस्त्र आणि निवारा यांची व्यवस्था करणारे एक मालचीपाडा गावातील महंतम व्यक्तिमत्व म्हणजे संदीप दादा पाटील. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी सर्व मतदार बंधूंचं आभार मानलंय ज्यांनी खूप खूप सहकार्य केलं. त्यांचा कार्यकाळ जरी संपला असला तरी संदीप दादा प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असं मनोगत त्यांनी व्यक्त केलं होतं यापूर्वीच. आणि आता आपण या फायनल टीमचे 2 कॅप्टन समोर बोलवतोय.